मंडळी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलात इंस्टा 360 चं अनबॉक्सिंग फीचर्स आणि काही छान व्हिडिओज. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवतो एक अशी सोपी पद्धत ज्या पद्धतीने तुम्ही इंस्टा 360 चा 5.7K चा व्हिडिओ काही मिनिटातच एडिट करू शकता. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार मंडळी, मी महेश दाभोळकर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो इन्स्टा 360 ट्युटोरियल्सच्या दुसऱ्या भागात. पहिला भाग जर तुम्ही मिस केला असेल तर मी वर आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतोय, न विसरता पहिला एपिसोड बघा. पहिल्या एपिसोडमध्ये तुम्हाला इन्स्टा 360 अनबॉक्सिंग, त्याचे काही फीचर्स आणि खूप सुंदर व्हिडिओज बघायला मिळतील. आणि या भागामध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे इन्स्टा 360 जे रॉ व्हिडिओज असतात ते एडिट करण्याची अगदी सोपी पद्धत. त्यामुळे हा भाग शेवटपर्यंत बघा. या व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका. नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन प्रेस करा, म्हणजे लवकरच नवीन येणारा व्हिडिओ तुम्ही सर्वात आधी बघू शकता. मित्रांनो, तुम्ही बघतच असाल की सायकलिंग कल्चर खूप वाढत आहे आणि आपल्या चॅनल थ्रू मी लोकांना सायकलिंग विषयी नॉलेज देण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यामुळे आपल्या चॅनलचे व्हिडिओ तुमच्या मोठमोठ्या व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा, म्हणजे तुम्हाला तुमच्या मित्रांना देखील माझे व्हिडिओ दाखवता येतील आणि त्यांना देखील माझ्या व्हिडिओमधून सायकलिंग विषयी नॉलेज घेता येईल. चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ. चला तर मग व्हिडिओ एडिटिंगला सुरू करूया. सर्वात अगोदर ॲप स्टोअरवरून इन्स्टा 360 ॲप डाउनलोड करूया. मी ते अगोदरच डाउनलोड केलं आहे त्यामुळे मी ते डायरेक्ट ओपन करतो. एकदा ॲप ओपन झालं की आपण इन्स्टा 360 कॅमेऱ्याला ॲप बरोबर कनेक्ट करूया. इन्स्टा 360 कॅमेरा कनेक्ट केल्यानंतर आपण इन्स्टा 360 कॅमेऱ्यातले जे काही व्हिडिओ आपल्याला एडिट करायचे ते व्हिडिओ सिलेक्ट करून डाउनलोड करून घेऊया. हे व्हिडिओ डाउनलोड झाल्यानंतर आपण एडिटिंगला सुरुवात करूया. एडिट करायचा व्हिडिओ आधी आपण बघून घेऊया प्रॉपरली, त्यानंतर आपण त्याचं ओरिएंटेशन चेंज करून 16:9 करूया. पाहिजे असेल तर तुम्ही व्हर्टिकल ओरिएंटेशन पण घेऊ शकता. त्यानंतर आपण ती की फ्रेम अपडेट करू शकतो. की फ्रेम अपडेट करण्यासाठी अपडेट की फ्रेम हे बटन आपल्याला दाबावं लागेल. ह्यानंतर आपण वेगवेगळ्या प्रकारचे अँगल्स देखील एकाच व्हिडिओमधून क्रिएट करून वेगवेगळ्या व्हिडिओला रेंडर करू शकतो. व्हिडिओचं स्पीड वाढवण्यासाठी आपण स्पीड बटनवर क्लिक करून एक वेगळाच इफेक्ट आपल्याला मिळतो. त्यानंतर पुन्हा एकदा आपण की फ्रेम ॲड केली आणि आपला व्हिडिओ नॉर्मल रेंजमध्ये प्ले केला. पुन्हा की फ्रेम अपडेट केली, पुन्हा स्पीड इन्क्रीज केला. एकदा परत एकदा आपण रेंडर करायच्या आधी व्हिडिओ बघून घेतो आहे. त्यानंतर आपण एक्सपोर्ट व्हिडिओ म्हणून तो व्हिडिओ रेंडर करणार. अशा प्रकारे आपण इन्स्टा 360 5.7K रॉ व्हिडिओ एडिट करू शकतो आणि नंतर हा व्हिडिओ आपण आपल्या ब्लॉगमध्ये इझिली वापरू शकतो. एडिटिंगविषयीचा हा व्हिडिओ बनवण्याचं खास कारण म्हणजे इन्स्टा 360 जो शूटिंग फॉर्मॅट आहे हा 5.7K आहे. नॉर्मली आपण 1920x1080 एडिट करतो आणि त्यामुळे इन्स्टा 360 हा 5.7K मोठा व्हिडिओ छोटा करण्याची सोपी पद्धत तुम्हाला मला ह्या व्हिडिओतून दाखवायची होती. जर ह्या व्हिडिओने तुम्हाला हेल्प झाली असेल तर मला प्लीज खाली कमेंट करून कळवा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुम्हाला ह्या व्हिडिओने कशा पद्धतीने हेल्प केली. मित्रांनो, लवकरच इन्स्टा 360 ट्युटोरियल सिरीजचा तिसरा एपिसोड तुमच्यासाठी घेऊन येतो आहे, ज्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल की आपण राईड करताना सायकलवर किंवा बाईकवर इन्स्टा 360 कॅमेरा योग्य प्रकारे कुठे इन्स्टॉल करू शकतो जेणेकरून आपल्याला त्या राईडचा बेस्ट फुटेज घेता येईल आणि आपल्याला कुठल्याही प्रकारचा डिस्टर्बन्स होणार नाही. त्याशिवाय आपल्याला बघायला मिळेल की इन्स्टा 360 कॅमेऱ्याने जे आपण वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ शूट करू शकतो त्याचे काही स्पेशल फीचर्स इन्स्टा 360 मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ देखील बघायला विसरू नका. जर तुम्ही सायकलिस्ट असाल आणि तुम्हाला माझ्याबरोबर ते एखाद्या सायकल राईडमध्ये सहभागी व्हायचं असेल ना तर मला खाली कमेंट करा आणि सांगा. मला तुम्हाला माझ्याबरोबर नेक्स्ट राईडला घेऊन जायला खूप आवडेल.
नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारचं बेल बटन प्रेस करा, म्हणजे यानंतर येणारा इंस्टा 360 च्या स्पेशल फीचर्सचा व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघायला मिळेल. मित्रांनो, तुम्हाला इंस्टा 360 वन आर या कॅमेऱ्याची माहिती मराठीतून इंटरनेटवर कुठेच मिळणार नाही, त्यामुळे हा व्हिडिओ खूप स्पेशल आहे. या व्हिडिओला तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि या व्हिडिओला जाता जाता लाईक करून जा, खाली कमेंट करा, नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन, तोपर्यंत बाय बाय.